मित्रांनो, मी आज माँ जगदंबेच्या दर्शनाला गेलो असताना रस्त्यामध्ये मला पांढरकवडा 33 सबस्टेशन दिसले. खाली उतरून दुरूनच ओझरती नजर टाकली तेव्हा माझ्या असे लक्षात आले की स्विच यार्डमध्ये बिलकुल खरी दिसून नाही राहिली. गवत भरपूर वाढले आहे आणि काही काळात एकदम वाळेल. तसेच ट्रान्सफॉर्मरमध्ये भरपूर लिकेजेस दिसले. म्हणजे त्या स्विच यार्डमध्ये ज्वालाग्राही ट्रान्सफॉर्मर लिकेजेस भरपूर. हे गवत वाळल्यानंतर ते ज्वालाग्राही आणि स्विच यार्ड म्हटलं म्हणजे त्या ठिकाणी स्पार्किंग हे होतच असतं. म्हणून त्या ठिकाणी आग आगी लागण्याच्या शक्यता येणाऱ्या कडक उन्हाळ्यात पाहून हा माझा जो निरीक्षण ओझरता रिपोर्ट आहे आपणास सांगत आहे, जेणेकरून ही सर्व कामं ताबडतोब करून घ्यावी. कोणती कामं? ट्रान्सफॉर्मर्स, पॉवर ट्रान्सफॉर्मरचं लिकेज ताबडतोब बंद करावं. त्या ठिकाणी पद्धतशीर 100 mm खडीचा थर टाकावा. गवत ताबडतोब काढून टाकावे. आणि हे जे मी सांगितलं, दुरून जे दिसलं ते सांगितलं, आणि मोठ्या साहेब लोकांनी डिटेल इन्स्पेक्शन करून काय ते करावं, जेणेकरून हा जो पुरसा अतिशय कडक उन्हाळा येणार आहे त्या ठिकाणी आगी लागणार नाही आणि देशाच्या मालमत्तेचं नुकसान होणार नाही. मार्शल रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर MSEB अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल फॉर सच सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज. मी मुद्दाम गेलो नाही, माँ जगदंबेच्या दर्शनाकरता जाताना रस्त्यात लागलं म्हणून नजर फिरवली. कारण ही सर्व सबस्टेशन मी अमरावतीला महापारेषण कार्यकारी अभियंता असताना माझ्याकडे होती. कारण या 66 KV रूपांतर आता 33 KV झालेलं आहे. म्हणून हा प्रपंच भेटीचा. थँक्यू.